मराठ्यांना गांभीर्याने घ्या। मराठ्यांनी सगळे रेकॉर्ड सध्या मोडलेत। माय बाप मराठ्यांनो, आपल्याला हिणवलं जात होतं, आपला अपमान केला जायचा, आपल्याला अपशब्द वापरले जायचे। हा मराठा एक नाही, हा खेकड्यावाणी, हा कधीच एकजूट होऊ शकत नाही, असे अपमानकारक आपल्याला शब्द वापरले जायचे। पण या मराठ्यांची या राज्यात अशी लाट आली की सगळेचे सगळे भूसपाट मराठ्यांनी केले। मराठा पेटत नाही आणि पेटला तर उजत नाही ही मन मराठ्यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवली। आज या राज्यातल्या मराठ्यांना 32 लाख लोकांच्या नोंदी सापडून 32 लाख मराठ्यांना आज नवीन आरक्षण मिळालंय। ही मराठ्यांच्या एकजुटीचा विजय। मराठा लढतान ताकदीने लढला, मराठा काम करता नाही, पूर्ण झोकून देऊन काम करतो। विदर्भातल्या आणि खानदेशी मराठ्यानं पुन्हा एकदा या राज्याला दाखवून दिलंय। मी 8-10 दिवसापूर्वी सांगितलं होतं, ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नोकरदार मराठा, आरक्षण असलेला मराठा, आरक्षण नसलेला मराठा, व्यावसायिक, सामान्य मराठा, शेतकरी मराठा, माता मावल्यांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्रं देश येऊन बसतोय। पुन्हा हे विदर्भाने एकदा राज्याला सिद्ध करून दिलं। आम्ही तुमच्या दारात येण्यासाठी आलो, तुम्हाला जरी आरक्षण असलं तरीही उर्वरित महाराष्ट्रातला मराठ्यांचं लेकरू सुद्धा तुमचं आहे। आपण दोघे वेगळे नाही, आपल्याला दोन अंग आहेत। पहिला अंग मराठा, हा क्षत्रिय मराठा आहे, त्याला लढायचं सुद्धा माहिती आहे। मराठ्यांना दुसरा अंग आहे, मराठा शेती करतो, कुंभी करतोय आणि रात्रंदिवस राबून या देशाला अन्नधान्य पुरवठा करणारा हाच मराठ्यांचा मोठा समुदाय या राज्यात आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।